हिवरखेड जवळच्या चितलवाडी येथे 15 मे रोजी अन्न पाण्याच्या शोधात असलेला बिबट विहिरीत पडला होता. रात्रीच्या अंधारात कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा बचाव करण्यासाठी 16 मे रोजी अकोट वन्यजीव विभागाचे पथक हजर झाले होते. अनेक तास प्रयत्न करूनही यश न आल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील बचाव पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. सुरुवातीला पिंजरा लावून बिबट्याला खाद्य पुरवण्यात आले, परंतु त्यातही यश आले नाही. त्यानंतर विहिरीत शिडी ठेवण्यात आली, नंतर झाड ठेवण्यात आले, परंतु 2 दिवस भेदरलेल्या अवस्थेत असल्यामुळे आणि मनुष्यबळ हजर असल्याची जाणीव असल्याने बिबट्याने बाहेर येण्याचे साहस केले नाही. रात्री उशिरापर्यंत अतोनात प्रयत्न केल्यानंतर दमलेल्या बचाव पथकातील सदस्यांनी बिबट्याला एकांतवासाची जाणीव व्हावी आणि त्याच्यातील माणसाची भीती दूर व्हावी म्हणून रात्री उशिरा त्याच्यापासून मोठे अंतर ठेवत शांतता निर्माण केली. बिबट्याला सुरक्षेची जाणीव झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत शिडी आणि झाडाच्या सहाय्याने वर चढून त्याने सातपुडा पर्वत मेळघाटकडे धूम ठोकली. अशा प्रकारे बिबट्याचा सुखरूप रेस्क्यू संपन्न झाल्यामुळे वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. गुरुदेव इस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.